वाढती रुग्णसंख्या बघून राज्य शासनाने काही रिस्ट्रिक्शन्स काही निर्बंध काल डिक्लेअर केलेले आहे, ते आज रात्री म्हणजे की 5 एप्रिल रात्री 8 पासून ते अंमलात येईल। त्याच्यामध्ये काय काय रिस्ट्रिक्शन्स आहे थोडासा डिटेल आपल्याला सांगण्यासाठी मी आता रिक्वेस्ट करणार माननीय SP साहेबांना की राज्य शासनाने जे निर्बंध लावलेले आहे त्याच्याबद्दल थोडा लोकांना क्लॅरिफिकेशन द्या, कारण की काही प्रश्न सुद्धा आलेले आहे की साहेब हे ओपन राहणार की नाही, ते ओपन राहणार की नाही, तर त्याच्या आम्ही थोडा क्लॅरिफिकेशन देऊ। फक्त आपल्याला हे लक्ष द्यायचे की ते आज रात्री 8 पासून ते अंमलात येणार, तर कृपा करून बरेचसे लोकांनी ते न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल तो हा फक्त त्यांच्यासाठी रिपिटिशन असू शकते, पण मला वाटते की काही त्याच्यामध्ये काही क्लॅरिफिकेशन असेल अथवा तुमचे काही क्वेश्चन्स येणार कमेंट्समध्ये तर डेफिनेटली आम्ही ते उत्तर देण्याचा प्रयत्न करू। आता मी रिक्वेस्ट करतो माननीय SP साहेबांना की आपण थोडासा याच्यावर लोकांच्या मार्गदर्शन करा। आपण प्रत्येक मुद्द्याला मुद्देनिहाय पाहूया। राज्य शासनाने अत्यंत डिटेलमध्ये हा आदेश निर्गमित केलेला आहे की इथून पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काय योजना आणि काय काय कारवाया या ब्रेक द चेन अंतर्गत येणार आहेत। पैकी सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कलम 144 आणि रात्रीची संचारबंदी म्हणजे नाईट कर्फ्यू लागू करण्याबाबत सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोणीही 5 पेक्षा जास्त लोक कुठल्याही प्रकारे एकत्र जमणार नाहीत। त्याचबरोबर शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून तर सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय किंवा खालील अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरण्यास प्रतिबंध राहील। हाच नियम रात्री 8 ते सकाळी 7 साठी देखील लागू असणार आहे। आता याच्यामध्ये अत्यावश्यक सुविधा कुठल्या, तर अत्यावश्यक सुविधांची एक यादी देण्यात आलेली आहे। त्या यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे रुग्णालय, डायग्नॉस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज, मेडिकल स्टोअर्स, ऑप्टिकल स्टोअर्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा सामान, भाजीपाला दुकाने, दूध विक्री, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने इत्यादी, सार्वजनिक परिवहन, रेल्वे, ऑटोरिक्षा, अधिकृत टॅक्सी, सार्वजनिक सरकारी खाजगी बसेस, स्थानिक प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारीची कामे, शासकीय विभागाकडून होणारे सर्व सार्वजनिक स्वरूपाची कामे इत्यादी, अन्नधान्याचे दळणवळण, कृषी संबंधित सर्व सेवा ज्यामध्ये बी बियाणे, फर्टिलायझर, ट्रॅक्टर, स्पेअर पार्ट्स, मेंटेनन्स, ई कॉमर्सच्या सगळ्या गोष्टी, साहित्य, पार्सल सेवा, आधार केंद्रे इत्यादी सर्व, अधिकृत मीडिया, पेट्रोल पंप, LPG गॅस, पंक्चर दुकाने इत्यादी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे वेळोवेळी अत्यावश्यक सेवा म्हणून निर्धारित केलेल्या सर्व सेवा या याच्यामध्ये ग्राह्य धरल्या जातील। दुसरा मुद्दा जो नमूद करण्यात आलेला आहे तो आहे आउटडोर ॲक्टिव्हिटीज। आउटडोर ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत आपण यापूर्वीच आदेश निर्गमित केलेले आहेत, तेच आदेश निर्गमित केलेले आदेश पुढे कंटिन्यू करत सर्व उद्याने व सार्वजनिक मैदाने हे बंद राहतील। तिसरा मुद्दा आहे दुकाने, बाजारपेठ आणि मॉल, कुठली दुकानं, बाजारपेठ आणि मॉल उघडे राहतील, बंद राहतील, काय होईल याबाबतचा जो मुद्दा आहे, या मुद्द्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा आणि मॉल्स या हे बंद राहणार आहेत। अत्यावश्यक सुविधा ज्या त्या मॉलमध्ये दिल्या जात आहेत तेवढ्या अत्यावश्यक सुविधा फक्त चालू ठेवण्याची मुभा राहील। अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकान परिसरातील ग्राहकांमध्ये शारीरिक अंतर सुनिश्चित करावे, जास्तीत जास्त ग्राहकांना शक्य तिथे चिन्हांकित करून पुरेसे शारीरिक अंतर ठेवूनच थांबवावे। जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील। शासनाच्या निकषानुसार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांचे मालक व तेथे काम करणाऱ्या व्यक्ती यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यायचे, त्याचबरोबर सर्व दुकानांना सुरक्षा उपाययोजनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे। उदाहरणार्थ पारदर्शक काच लावणे, ॲक्रेलिक शीटद्वारे ग्राहकांशी संवाद साधणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंटची सुविधा जास्तीत जास्त वापरणे इत्यादी। या आदेशाद्वारे बंद करण्यात आलेल्या सर्व दुकान मालकांनी स्वतः व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, बंद करण्यात आलेल्या म्हणजे ज्या अत्यावश्यकमध्ये नाही आहेत आणि ज्या बंद करण्यात येणार आहेत पूर्णपणे, त्या सर्व दुकानांच्या मालकांनी, त्यांनी स्वतः व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे।
तथापि लस घेईपर्यंत 15 दिवसांसाठी वैध नसलेला नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे बऱ्याच ठिकाणी हे बंधनकारक राहणार आहे, त्याबद्दल आपण पुढील मुद्द्यांमध्ये चर्चा करूया। आता राहून प्रवास करेल इतकी गर्दी बसमध्ये असता कामा नये। सार्वजनिक वाहतुकीदरम्यान विनामास्क आढळणाऱ्या व्यक्तींना 500 रुपये इतका दंड आकारला जाईल। अधिकृत चारचाकी टॅक्सीमध्ये विनामास्क आढळणाऱ्या व्यक्ती आणि टॅक्सी चालकास प्रत्येकी ₹500 इतका दंड आकारला जाईल। प्रत्येक ट्रीप नंतर वाहन निर्जंतुक करायचे आहेत। त्याचबरोबर सर्व चालक आणि इतर कर्मचारी यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर 10 एप्रिल नंतर कोविड नेगेटिव्ह असल्याचा अहवाल हा सर्वांना बंधनकारक 15 दिवसाकरिता राहणार आहे। म्हणजे त्या गेल्या 15 दिवसांमध्ये आपण कोविड-19 नेगेटिव्ह आहात याबाबतचा अहवाल आपल्याजवळ असला पाहिजे। ज्या टॅक्सी आणि ऑटो प्लास्टिकच्या शीटद्वारे पार्टिशन केले असेल ते यांना काही तरतुदींमधून सूट देण्यात येता येऊ शकते। वरीलपैकी नकारात्मक आरटीपीसीआर प्रमाणपत्र नसल्यास किंवा लसीकरण न करता उपरोक्त पद्धतीने वाहतूक करताना आढळल्यास ₹1000 इतका दंड आकारला जाईल। रेल्वे स्टेशन बस स्थानकाच्या आवारात मास्क सक्तीचे करण्यात आलेले आहे। सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळून आल्यास ₹500 इतका दंड आकारण्यात येईल। आता पुढचा मुद्दा आहे कार्यालयीन बाबतीतचा। सर्व खासगी कार्यालय बंद राहतील। खालील खासगी कार्यालय वगळून सहकारी संस्था ज्यामध्ये सहकारी बँक, खासगी बँका, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, त्याचबरोबर विद्युत पुरवठा संबंधित कंपन्या, दूरसंचार सेवा प्रदाता, विमा अथवा मेडिक्लेम कंपन्या, उत्पादन वितरणाच्या व्यवस्थापनासाठी फार्मास्युटिकल कंपनी व त्यांची कार्यालय ऑफिसेस हे यातून वगळण्यात आलेले आहेत। आवश्यक असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यामध्ये आपोआप जोडू शकतील। वीज, पाणी आणि बँकिंग आणि इतर वित्तीय सेवा संबंधित सरकारी कार्यालय कंपन्या पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील। शासकीय कार्यालय तसेच सरकारी कंपन्यांच्या बाबतीत कार्यालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तीसोबत बैठकांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात यावा। सरकारी कार्यालय तसेच इतर कंपन्यांमध्ये कुठल्याही अभ्यागतांना येण्यास परवानगी दिली जाणार नाही हे शासनाच्या आदेशांमध्ये, निर्गमित केलेल्या आदेशांमध्ये स्पेसिफिकली नमूद करण्यात आलेलं आहे। तरी गैरसोय होऊ नये म्हणून लवकरात लवकर ई व्हिजिटर सिस्टीम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात यावा। सरकारी कार्यालयांमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोविड-19 निगेटिव्ह अहवालासह कार्यालय प्रमुखांच्या परवानगीने प्रवेश देण्यात यावा। शासनाच्या मानकानुसार सर्व खासगी व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे जेणेकरून कार्यालय पुन्हा सुरळीत सुरू करता येतील। 6वा मुद्दा आहे खासगी वाहतूक बाबतचा। याबाबत खासगी वाहतूक बाबत सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सामान्यपणे सुरू राहतील। शुक्रवारी संध्याकाळी 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत केवळ अत्यावश्यक कारणास्तव सुरू राहील। सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे खासगी वाहनं म्हणजे आपल्या सगळ्यांची वाहनं ही व खासगी बसेस सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि शुक्रवारी संध्याकाळी 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक कारणांसाठी आपल्याला गाड्यांमध्ये या फिरता येणार आहे। याबाबत जर अजून कुठल्याही प्रकारचा आदेश किंवा क्लॅरिफिकेशन निर्गमित करायचा असेल तर तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लवकरात लवकर निर्गमित करण्यात येईल। परंतु आज रात्री 8 वाजल्यापासून शासनाच्या या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू होणार आहे। फक्त आसनक क्षमतेच्या मर्यादेत वाहतूक करता सुरू राहील हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। मगाशी सार्वजनिक वाहतुकीसारखंच खासगी वाहतुकीसाठी देखील हा नियम लागू राहील। जेवढी आसन क्षमता आहे तेवढेच लोक त्यामध्ये प्रवास करताना दिसून आले पाहिजे। सर्व चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे। तथापि लस घेईपर्यंत 15 दिवसांसाठी वैध असलेला नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे त्यांच्यासाठी बंधनकारक राहील। हा नियम 10 एप्रिल 2021 पासून अंमलात येईल मगाशी सांगितल्याप्रमाणेच। 7वा मुद्दा आहे मनोरंजन आणि करमणूक। सर्व सिनेमागृहे, व्हिडिओ गृहे बंद राहतील। नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे बंद राहतील। सर्व करमणूक पार्क्स, आर्केड्स, व्हिडिओ गेम पार्लर, प्लेइंग कार्ड रूम बंद राहतील। सर्व वॉटर पार्क बंद राहतील। क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा, जिम, योगा क्लासेस, नृत्य क्लासेस, क्रीडा संकुल बंद राहतील।
या आस्थापनांशी संबंधित सर्व व्यक्तींनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यायचं आहे, जेणेकरून 30 एप्रिल नंतर दुसरा आदेश जेव्हा निर्गमित होईल त्यामध्ये जर आपल्याला चुकून काही सूट देण्यात आली असेल किंवा आपल्या सर्वांच्या सुदैवाने काही सूट देण्यात आली असेल तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. चित्रपट मालिका जाहिरातींच्या शूटिंग खालील अटींसाठी परवानगी असेल, त्या अटी शर्ती आपल्या आदेशामध्ये नमूद केलेल्या आहेत. मुद्दा क्रमांक 8 आहे, रेस्टॉरंट्स बार आणि हॉटेल्स. सर्व हॉटेल्स रेस्टॉरंट्स परमिट रूम आणि बार बंद राहतील. यामध्ये ज्या हॉटेल्समध्ये राहण्याची सुविधा आहे अशा हॉटेल्समधले रेस्टॉरंट्स हे फक्त आणि फक्त तिथे राहण्यासाठी आलेल्या लोकांना पार्सल सुविधा रूम सर्व्हिसच्या दृष्टीने देऊ शकतील. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स या दोन्ही शब्दांच्या व्याख्येमध्ये फरक आहे, तर तो प्रत्येकाने समजून घेऊन त्या पद्धतीने आपापल्या आस्थापना जी कुठली असेल त्यामध्ये त्या पद्धतीने ते नियम लागू असतील हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा आणि होम डिलिव्हरीला परवानगी असेल. लक्षात घ्या, सोमवार ते शुक्रवार 8 नंतर तर सगळ्या आस्थापना बंद असणार आहेत, पण सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा आणि होम डिलिव्हरी उपलब्ध असणार. पार्सल सेवा म्हणजे काय? तिथे प्रत्यक्ष जाऊन पार्सल घेऊन येणे, आणि होम डिलिव्हरी हॉटेलचा मालक, रेस्टॉरंटचा मालक किंवा एखाद्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या ठिकाणचा मालक हा स्वतः घरी नेऊन जे देतो किंवा एखाद्या व्यवस्थे थ्रू नेऊन देतो ती होम डिलिव्हरी. तर अशा प्रकारे होम डिलिव्हरी आणि पार्सल सेवा ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत फक्त चालू राहील. होम डिलिव्हरी सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच रेस्टॉरंट्स बार येथील शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. तथापि लस घेईपर्यंत 15 दिवसांसाठी वैध असलेल्या नकारात्मक RT-PCR चाचणी प्रमाणपत्र असणे त्यासाठी बंधनकारक आहे. 10 एप्रिल नंतर RT-PCR चाचणी प्रमाणपत्र निगेटिव्ह आहे का याची तपासणी केली जाऊ शकते प्रशासनाकडून. दिनांक 10 एप्रिल 2021 नंतर विना लसीकरण किंवा नकारात्मक RT-PCR प्रमाणपत्र विना आढळणाऱ्या कर्मचाऱ्यावर 1000 रुपये दंड, 1000 रुपये इतका दंड आकारला जाऊ शकतो आणि त्या आस्थापनेवरती 10000 रुपये इतका दंड आकारला जाऊ शकतो. वारंवार उल्लंघन झाल्यास अशा आस्थापना धारकांचा परवाना COVID-19 महामारी संपेपर्यंत रद्द करता येऊ शकतो. 9 नंबरचा मुद्दा आहे, धार्मिक स्थळे अथवा प्रार्थना स्थळे. सर्व धार्मिक स्थळे अथवा प्रार्थना स्थळे बंद राहतील. त्या ठिकाणी कार्यरत असणारे व्यक्ती, सेवक, कर्मचारी हे तेथील त्यांचे कार्य कर्तव्य बजावतील, परंतु बाह्य अभ्यागतांना प्रतिबंध असेल. म्हणजे व्हिजिटर किंवा त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांना बंद ठेवण्यात येईल, परंतु तिथल्या विधी किंवा इतर पूजा अर्चा करणारे जे लोक असतील त्यांना त्या ठिकाणी फक्त परवानगी असेल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व सेवकांचे अथवा कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे. 10वा मुद्दा आहे, हेअर सलूनची दुकाने अथवा स्पा अथवा सलून अथवा ब्युटी पार्लर. हेअर सलूनची दुकाने, स्पा, सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहतील. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे. 11वा मुद्दा आहे, वर्तमानपत्रे. वर्तमानपत्रे छपाई आणि वितरणासाठी परवानगी असेल. वर्तमानपत्रांची वितरण आठवड्यावर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत करता येईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार याही ठिकाणी वर्तमान वितरणपत्राचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे. तथापि लस घेईपर्यंत 10 एप्रिल नंतर लस घेईपर्यंत 15 दिवसांसाठी वैध असलेला नेगेटिव्ह RT-PCR चाचणी प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक किंवा बंधनकारक राहील. 12 नंबरचा मुद्दा आहे महत्वाचा, शाळा व महाविद्यालय. सर्व शाळा व महाविद्यालय बंद राहतील. विद्यापीठाने निर्धारित केलेल्या परीक्षा COVID-19 सुरक्षा नियमांचे पालन करून घेता येईल. 50% 159 12व्याचा ब क्लॉज आहे, इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या बाबतीतील उपरोक्त नियम शिथिल राहील. परीक्षेच्या बाबतीत, परीक्षेच्या संचालनासाठी आपल्या सगळ्यांना माहित आहे की 8वीपर्यंतचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत उपरोक्त नियम शिथिल राहतील. त्यानंतर परीक्षेच्या संचालनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे.
तथापि लस घेईपर्यंत संबंधित कर्मचारी यांच्याकडे नकारात्मक आरटीपीसीआर प्रमाणपत्र असणे त्यासाठी बंधनकारक आहे. राज्याबाहेरील कोणत्याही मंडळ, विद्यापीठ किंवा प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास पूर्व सूचना देऊन संबंधित विभागामार्फत परवानगी देण्यात यावी. सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे. 13 नंबरचा मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम. सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रम आयोजनास प्रतिबंध असेल. सगळ्यांनी या गोष्टीला अत्यंत गंभीर्याने घ्यायचे. जिल्ह्यात निर्धारित होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात सभा आयोजनासाठी परिस्थिती अनुरूप परवानगी देण्याची आवश्यकता वाटल्यास कोविड नियमांचे पालन करून जिल्हाधिकारी तथा सक्षम अधिकारी हे निर्णय घेतील. सद्यस्थितीमध्ये आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट कुठली नाही, परंतु बाकीच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये या नियमाचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. पूर्वनियोजित लग्न व त्या अनुषंगिक कार्यक्रमास 50 व्यक्तींची मर्यादा स्वगृही पार पाडण्यात आहे. स्वगृही 50 लोकांच्या मर्यादेमध्ये लग्नाचं पूर्वनियोजित लग्न व त्या अनुषंगिक कार्यक्रम पार पाडायचे. पूर्वनियोजित लग्न व त्या अनुषंगिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यात यावे. तथापि लस घेईपर्यंत यासाठी आवश्यक कर्मचारी नकारात्मक आरटीपीसीआर प्रमाणपत्र यासाठी असणे बंधनकारक आहे. मग त्या ठिकाणी जे कोणी मदत करणारे असतील त्यांचं सुद्धा आपल्याकडे COVID-19 नेगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट असला पाहिजे. उपरोक्त नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांकडून 1,000 रुपये इतका दंड आकारला जाईल आणि संबंधित आयोजकास ₹10,000 दंड आकारला जाईल. कुठेही कार्यक्रम लग्नाचा होत असेल तर त्या ठिकाणी या नियमांचं उल्लंघन झाल्यास खालील प्रमाणे दंड किंवा प्रचलित नियम कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी असेल. 14 नंबरचा मुद्दा आहे, रोड साईड खाद्यपदार्थांचे विक्रेते. रोड साईडवरील खाद्यपदार्थ त्याच ठिकाणावर खाण्यास प्रतिबंध असेल, परंतु सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत पार्सल देण्यास हरकत नाही. नियम सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत पार्सल देण्यासाठीचा आहे. पार्सल देण्यासाठीचा आहे. कुणीही जागेवर पाणीपुरी खाणार नाही, तिथल्या तिथं कुणीही जेवण करणार नाही, वस्तू कुठलीही खाणार नाही. त्याचबरोबर हा नियम सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून तर शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापर्यंत असेल. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे सोमवार ते शुक्रवारसाठी काही नियम आहेत. रात्रीच्या कालावधीसाठी पूर्ण संचारबंदी पूर्ण 144 नियम लागू आहे. त्याचबरोबर शुक्रवारी रात्रीपासून तर सोमवारी पहाटेपर्यंत पुन्हा 144 नियम लागू असल्याप्रमाणेच कारवाई केली जाणार आहे. कारवाई तो लागू असणार आहे. या ठिकाणी शारीरिक अंतर नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे. तथापि लस घेईपर्यंत 15 दिवसांसाठी वैध असलेल्या नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे त्यासाठी बंधनकारक आहे. हा नियम 10 एप्रिल 2021 पासून अंमलात येईल, 5 दिवसांनंतर पासून. या संदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आमच्यासाठी सूचना आहेत, आपल्यासाठी नाही. परंतु प्रत्येक उल्लंघन करणाऱ्या ग्राहक किंवा विक्रेते यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी, आम्हाला स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. दुसऱ्यांदा उल्लंघन करताना आढळल्यास COVID-19 महामारी संपेपर्यंत संबंधितांचे दुकान बंद करण्यात यावे. आपल्याला कोणालाही त्या परिस्थितीपर्यंत पोहोचायचं नाहीये. 15 नंबरचा मुद्दा आहे, उत्पादन क्षेत्र. ज्या ठिकाणी प्रॉडक्शन होतं, मॅन्युफॅक्चरिंग होतं, MIDC एरिया असतील किंवा कारखाने असतील अशा ठिकाणसाठी नियम आहे. उत्पादनाशी निगडीत कारखाने अथवा कंपन्या पुढील नियमांचे पालन करून सुरू राहतील. प्रत्येक कामगारांची दररोज थर्मल गनद्वारे टेम्परेचर तपासणी करावी. सर्व कर्मचारी, कामगार, व्यवस्थापकीय कर्मचारी यांचे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. एखादा कामगार अथवा मजूर कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना विलगीकरण करावे. ज्या ठिकाणी 500 पेक्षा जास्त कामगार संख्या असणारे कारखाने किंवा युनिट्स आहेत त्यांनी त्यांचे स्वतःचे विलगीकरण कक्ष स्थापित करण्याचा प्रयत्न करावे.
जर एखादा कामगार कोविड सकारात्मक असल्याचे आढळले तर पूर्णपणे निर्जंतुक होईपर्यंत युनिट बंद राहील. सर्वजण एकत्र बसून जेवण चहापान करण्यास मनाई असेल. सार्वजनिक शौचालयाची वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे. या फॅक्टरीजच्या कंपनीच्या ठिकाणचे सार्वजनिक शौचालय याचं वारंवार निर्जंतुकीकरण करायचं आहे. त्याचबरोबर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे लवकरात लवकर लसीकरण करायचंय. लस घेईपर्यंत 15 दिवसांचा वैध असलेला RT-PCR नेगेटिव्ह अहवाल कोविडचा हा त्याच्यासाठी बंधनकारक राहील. हा नियम 10 एप्रिल पासून लागू करण्यात येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा कामगार अथवा मजूर कोविड सकारात्मक आढळल्यास वैद्यकीय रजा देण्यात यावी. तसेच त्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये व त्यांना वैद्यकीय रजेच्या कालावधीचे वेतन अदा करण्यात यावे. सगळ्यांनी या मुद्द्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे.